सोनी मराठीची मालिका श्रीमंता घरचे सून मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत अथर्वला अखेर अनन्या ही श्रीमंता घरची मुलगी असल्याचं समजलंय आणि त्यामुळे तो पूर्णपणे निराश झालाय। तर त्याने अनन्याला भेटण्याचा प्लॅनही कॅन्सल केलाय व तो पूर्णपणे हतबल झाल्यासारखा वागतोय व आपल्यालाही आधीच माहित असतं तर आपण इतक्या पुढे गेलोच नसतो असं तो म्हणतोय। तर तिकडे कर्णिकांच्या घरी देविका आणि सिमरन पाहतायत मॅगझिन आणि त्या मॅगझिन मध्ये अनन्या आणि तिच्या कुटुंबाचा फोटो आहे। तेव्हा या मुलीचा फोटो या मॅगझिन मध्ये कसा असा प्रश्न त्या दोघींनाही पडलाय। तर अनन्याशी सविस्तर बोलणं झालं का असा प्रश्न अरुणा विचारते पण अथर्वकडे काहीच उत्तर नाहीये। तर आता अनन्या फक्त श्रीमंता घरची मुलगी आहे म्हणून अथर्व आणि अथर्वचे आई बाबा तिला नाकारणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल। तर तिकडे अनन्या अथर्वला भेटण्यासाठी फारच उत्सुक आहे व ती अथर्वला भेटण्यासाठी कोणता ड्रेस घालायचा याची निवड करते पण इतक्यातच अथर्वचा तिला मेसेज येतो व आपला प्लॅन कॅन्सल झाल्याचं तिला समजतं। तेव्हा अनन्याची बहीण श्रेया तिला समजावते व तू त्याच्या बॉसची मुलगी आहेस हे त्याला फारसं आवडलेलं नाहीये असं ती म्हणते। तेव्हा आता अनन्या अथर्वला समजून घेऊ शकेल का हे पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेट्ससाठी दिल्ली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।